उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस देवळाली सह नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष पवनभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष रामभाऊ निकम यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस लॅमरोड येथील रामतीर्थ या कार्यालयावर वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लाडू वाटप करून साजरा करण्यात आला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे, महिला आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, बाळासाहेब जाधव, पंडित नेटावणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोकुळ जाधव, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या यस्मिनताई नाथाणे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे, उपाध्यक्ष नाना पगारे, कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते दिनकर पाळदे, गौरव खरात, दीपक भंडारी, नदीम शेख, अविनाश निकम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून आवाहन केले की जर आपल्याला साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर बाळासाहेबांनी समतेची लढाई या देशामध्ये सुरू केलेली आहे, या देशाची राज्यघटना वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन सामील होऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे असे मत यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आणि उपस्थितांना आवाहन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत वाघ, दिनेश निकम, विशाल साळवे, दीपक जाधव, विजय जाधव, करण रामराजे, सूरज निकम, यश निकम, गौरव निकम, संकेत निकम, गणेश निकम, चंद्रकांत गायकवाड, यश जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष अप्पा दोंदे तर आभार तालुकाध्यक्ष रामभाऊ निकम यांनी मानले। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आज 71वा वाढदिवस या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लॅमरोड देवळली कॅम्प व आमचे तालुका अध्यक्ष रामदासबाबा निकम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी लाडू वाटप करून साजरा केला जातो। जर बाळासाहेब आंबेडकरांना खरंच शुभेच्छा द्यायच्या असतील तर जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना मी विनंती करेन की बाळासाहेबांनी जी समतेची लढाई या देशामध्ये सुरू केलेली आहे, बाळासाहेबांनी या देशामध्ये ही राज्यघटना वाचवण्याची लढाई सुरू केलेली आहे, बाळासाहेबांनी या देशामध्ये लोकशाही वाचवण्याची जी लढाई सुरू केली आहे या लढाईमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि या देशामध्ये एक नवीन या राज्यघटनेवर चालणारं राज्य, एक नवीन लोकशाहीवर चालणारं राज्य निर्माण करण्याची आपण आज बाळासाहेबांच्या या वाढदिवशी शपथ घेऊया। बाळासाहेबांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं दीर्घायुष्य चिंतितो, त्यांना आरोग्य लाभो, माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छा। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विधीतज्ञ प्रकाश उर्फ बाळासाहेब यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्तानं आज या देवळाली कॅम्प शहरातील आमचे मित्र रामा निकम यांनी हा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप असलेले व्यासपीठावर गायकवाड साहेब, पंडित साहेब, शिंदे साहेब, गोकुळ जाधव, सर्व नाथाजी ताई म्हणजे नाव राहिलाच राग मानून आहे। म्हणून मित्र या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या पाळदे परिवाराच्या वतीनं बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून या देशाची समाजाची सेवा घडो, गोरगरिबांना नोकरी लागो, रोजगार घडो आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी मी शुभेच्छा देतो। वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68वा दिवस आज नाशिक जिल्ह्यातून देवळाली कॅम्पमधून जे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहे दीपक काका त्यांच्या माध्यमातून आज इथं देवळाली कॅम्पमधून साजरं होत आहे। या कार्यक्रमाला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सर्व नाशिक जिल्ह्याची व तालुक्याची टीम इथं हजर आहे। मी आज निकम काकांना खरंच एक जिल्ह्याच्या वतीने त्यांना त्यांचे आभार मानते का त्यांनी अतिशय सुंदर आणि खूप कमी वेळामध्ये बाळासाहेबांचा वाढदिवस आज साजरा केला आणि त्या वाढदिवसाला आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी निकम काकांचे आभार मानते। आणि तसेच आमच्या सर्व कॅम्पची जी टीम आहे त्यांनी पण त्यांना सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप आभार मानते। मनसेचे गोकुळजी हवा असतील, त्याच्यानंतर आमच्या शेखताई असतील, त्याच्यानंतर आमचे सर्व जिल्ह्याची टीम असतील, नेटवर्के असतील, बाळासाहेब असतील, बाळासाहेब दुसरे बाळासाहेब असतील, नदीम असेल, आमचे भंडारी भाऊ असतील, त्याच्यानंतर जे पगारे भाऊ असतील, भाऊ असतील,
आणि त्याच्यानंतर दिनकर पाटील असतील, पाळते असतील, या सगळ्याच्या माध्यमातून आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित शोषितांसाठी एकदम तन मन धनाने ग्राउंड लेवलला काम करतायत, मी सर्वांच्या वतीने साहेबांना अतिशय दीर्घ आयुष्य लाभो अशी नाशिक जिल्ह्याच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देते, थांबते जे. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण ज्या सुंदर अशा वाढदिवसानिमित्त इथं सर्व जमले सर्व पक्षीय लोक आहात, त्याच्यात त्यात वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा तालुकाचं काम करणारे सर्व टीम, या टीमच्या माध्यमातून आपण बाळासाहेबाचा वाढदिवस अतिदुग्ण म्हणजे अति आनंदात कसा होईल त्यासाठी लाडू वाटपाचं काम इथं करत आहोत. करता करता सर्व पक्षीय लोक इथं आज जमलेले आहेत. या अनुषंगाने आपल्या आता जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, आमच्या जिल्ह्याचे महासचिव बाळासाहेब शिंदे आहेत, बाळासाहेब जाधव आहेत, रामभाऊ निकम आहेत, पाजेसाहेब आहेत, मनसेचे नेते आहेत, सर्व पक्षीय लोकांनी, काँग्रेसचे यशवी नाथन आहेत, अशा अनेक लोकांनी बाळासाहेबांना खूप चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. मीही माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या नेतृत्व परिवाराच्या वतीने, उत्तर महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही बाळासाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख मिळतो कुटुंबी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी बाळासाहेबांचा आनंद उत्सव साजरा केला, त्यामुळे तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष रामदासजी निकम यांनी अतिशय छोट्या खाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर्वांना लाडूचा स्वाद घ्यावा व बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवळीच्या शहराच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.